मला हे लहानपणापासून काहीतरी समाजात काम करायचं होतं. शाळेत नाही शिकवली पण वडिलांनी शेती काम सगळं शिकवलं. 18 जातीचे वाल नव्हते, आज माझ्या का 18-19 जाती वालाचे आहेत. का ह्या केमिकल खतांमुळं औषधांमुळं घरामध्ये आजार सुरू झाले. म्हणून का जे गावठी जे आहे ना, याच्यामध्ये कच आहे, याच्यामध्ये ताकद पण चांगली आहे आणि ही कुठल्याही आजाराला गावठी बळी पडत नाही. पद्मश्री पासून मला जास्त लोक बोलू लागले. तर मला राष्ट्रपती बोलले, तुम्ही चप्पल नाही वापरते का? म्हणलं वापरतो. सगळ्या महाराष्ट्रामध्ये मला बोलवतात. लोक फोटो घ्यायला अशी खूप गर्दी होती. मी म्हणते फोटो नको घेऊ पण माझे विचार घ्या. नमस्कार. गोष्ट असामान्यांची या लोकसत्ताच्या विशेष मालिकेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला हा 50वा भाग आहे. या भागात आपण जाणून घेणार आहोत अशा व्यक्तीविषयी ज्यांना बीज माता या नावाने ओळखलं जातं, त्या म्हणजे पद्मश्री राहीबाई पोपेरी. अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदिवासी खेडेगावात राहणाऱ्या राहीबाई यांनी देशी वाणांच्या बियाणांची एक बीज बँक तयार केली आहे. त्यांच्या या कार्याचं कौतुक महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातही केलं जात आहे. या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली जाणून घेऊयात. नमस्कार. माझं नाव राहीबाई सोमा पोपेरे, राहणार कोंभाळणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. तर अकोले तालुक्यामधील म्हणजे हे खूप दुर्गम गाव आहे आणि हे कामाचे आता लोक मला बरेच ठिकाणी विचारतात, ही कामाची आवड लागली कशी, तुम्ही सुरू केलं कसं तुम्ही? पण मला हे लहानपणापासून काहीतरी समाजात काम करायचं होतं लहान असल्यापासून. पण लहान असताना माझ्या वडिलांची पण खूप गरिबी होती. आम्ही 7 बहिणी होतो आणि एक आमची एक बहीण 9 महिन्याची असताना आमची आई वारली, म्हणजे आमची आई आम्हाला सोडून गेली. मग ते 9 महिन्याच्या बाळाचा सांभाळ मी केला आणि शाळा काही शिकता आलं नाही. आणि एखाद्या वेळी शिकले असते पण गरिबीमुळे आम्ही 7 बहिणींना, फक्त 2 बहिणी लहान होत्या त्याच आश्रमशाळेमध्ये शिकल्या. आम्हाला शिक्षण घेताच आलं नाही. शाळेत नाही शिकवली पण वडिलांनी शेती काम सगळं शिकवलं. वडिलांनी समाजामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, कसं काम करायचं हे ज्ञान आमच्या वडिलांनी आम्ही जसे शिक्षक वर्गामध्ये घेऊन शिकवतात मुलांना, तसे माझे वडील 1 महिन्याने 2 महिन्यानी सगळे मुलं जवळ बसवायचे आणि ते ज्ञानाचं शिक्षण द्यायचे. ते पण शाळा शिकेल नव्हतं, ज्ञान शिकवायचे. सगळं बी शेतामध्ये पिकवायचं, ते असं राखेमध्ये वडिलांच्या घरी पण मी साठवून ठेवायचे. आणि ती आवड मला वडिलांपासून होती. मग मला समाजात काहीतरी चांगलं काम करायचं होतं. कमी ऊसतोडी कामदार असताना घरी आलो, शेतामध्ये काहीच काम नाही, इथं पाणी नाही सगळं उन्हाळ्यामध्ये, मग काही काम नसायचं. मग मी एक आवड म्हणून डोक्यावर पाणी आणून बैलगाडीनं आणून रोपं तयार करायला लागले. मी 3,500 रोपं पहिल्या वर्षी करवंदीचे केले. पण मला खूप लोक नावं ठेवू लागले, खूप बोलायला लागले. आणि मग एक कॉल साठे साहेबांना केला, साठे साहेबांनी ते रोपं कुठेतरी नेले. मग मी शेवगा, हातगा, कडीपाता, पेरू, लिंबू हे रोपं तयार करू लागले. आणि पाऊस पडला का साठे साहेबांना फोन करायचे आणि बचत गटाच्या मार्फत 1-1, 2-2 मी प्रत्येक महिलेला रोपं देऊ लागले. आणि आजही त्याच्या हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले. त्याला माझ्या पैसा नसायचा, माझा खूप खडतर परवाच. मग मी 1-1 रोप म्हणून हळदी कुकाच्या कार्यक्रमाला प्रत्येक महिलेला वाहन म्हणून 1 रोप देऊ लागले. आणि ते रोप देत असताना माझ्या काही दिवसांनी असं लक्षात आलं का माझ्या घरामध्ये आजार सुरू झाले. आजार सुरू झाल्यावर माझ्या मनाला वाटायचं का मी एवढं खडतर परवासामध्ये काम केलं, कधी मला दवाखाना नाही, गोळी नाही, औषध नाही, आणि आता का दवा घरामध्ये आजार सुरू झाले. मला ठाण गाव समजेरपूर अकोल्यापर्यंत पाठीची बाळ बांधून पाय पाय जावा लागलं. एक दिवस समजेरपूरला जातानाच माझ्या लक्षात आलं का घरात आजार नव्हते, हे येतात कुठून, हे माझ्या मनात भरलं. मग मी काय केलं, दुसऱ्या दिवशी आले, माझ्या शेतीमध्ये सगळे फिरले, माझी शेती पाहिली, आजूबाजूची शेती पाहिली. कारण माझ्या शेतीमध्ये सगळं काय हायब्रिड, सगळं काय केमिकल खतं औषधं सगळे प्रचंड आले होते लोकांना दुसऱ्यांचं पाहून. मग मी सगळ्या शेतीमध्ये फिरले, एका आंब्याच्या झाडाखाली बांधव बसले आणि मी विचार केला तिनं आपल्या शेतीमध्ये आपण पहिले कोणतं बी पेरित होतो आता कोणतं पेरितोय, आपल्या शेतीमध्ये आपण पहिले कोणते पिकं घेत होतो आता कोणते घेतोय, किंवा शेतीमध्ये पहिले पूर्वी खत औषधं नव्हते शेणखत सोडून आणि आता किती प्रकारचे खत देतोय, किती प्रकारचे औषधं देतोय, हा मी त्या बांधव बसून विचार केला. आणि त्याच ठिकाणी माझ्या लक्षात असं आलं का ह्या केमिकल खतांमुळं औषधांमुळं घरामध्ये आजार सुरू झाले. म्हणून मग मी माझ्या घरातलं बस संध्याकाळी घरी आले, सगळं कुटुंब गोळा केलं,
मग मी त्यांना बोलू लागले का आपल्याला पारंपरिक हे हायब्रिड बियाणं केमिकल खत औषध बंद करायचे, पारंपरिक बियाणं पेरायचं आणि जमिनीला सेंद्रिय खत द्यायचं. पण मला घरातून एवढा मोठा विरोध झाला का ही बियाणे बँक. मग मी त्याची सांगते बियाणे बँक अशी झाली का, मला बाईची खूप मोठी मदत भेटली मग याच्यामध्ये. आणि मी माझ्या पुरतं तर बी तयार केलं होतं, पण मी घरच्या घरी बचत गटाला नातेवाईकांना सांगते तेव्हा लोक मला हसत होते. माझं जुनं घर जुनी बँका तिकडे, आणि मी फक्त एक छोटं छोटं बी घेऊन पाऊस पडून गेला होता आणि शेतात बी लावायचं आली होती. तर साठे साहेब आणि अजून एक साहेब माझ्याकडे आले, मी रस्त्याच्या खाली उतरले आणि ते आले. मी परत ती टोकरी आणली आणि अशी वट्यावर उतरून ठेवली, त्यांच्या संग गप्पा मारीत बसले. ते त्या टोकरीकच बघत बसले. म्हणजे राय मावशी कुठं चालू होत्या, म्हणले पाऊस पडलाय चालेल शेतामध्ये बी लावाय. मग त्यांनी मला सांगते एवढे ग थोडे बियाचेच येतं. म्हणलं हो. मग याचे नाव सांगत्या का, म्हणलं एवढे कुठं सर तुम्हाला नाव सांगू. आणि मग त्यांनी मला विचारलं ही कोणत्या बाजारची खरेदी आहे, म्हणले बाजारची खरेदी नाही ही पारंपरिक घरची खरेदी आहे. मग ते म्हणते लोक नवीन आणतात नवीन करतात, तुम्ही कसे काय म्हणता का सगळी घरची खरेदी. मग आता जो अनुभव तुम्हाला सांगते मी, हा अनुभव मी संपूर्ण साठे साहेबांना सांगितला. आणि मग ते मग आले परत माझ्याकडे आले, मला म्हणतात काय करतात मावशी ये. म्हणले हे राखेतून बी चाळीत ये पेरायला. म्हणे हे कशा करतात ठुईत्यात. म्हणले याची पारंपरिक बियाची साठवण आम्ही अशीच करतो, मातीच्या मडक्यामध्ये राखेमध्ये घालून ठेवतो. याच्यापासून 3 वर्षे उगवण चांगली होती आणि खाण्यासाठी 10 वर्षे टिकत. आणि मग त्यांनी काय केलं, सगळी माहिती माझ्याकडून घेतली आणि सगळं बियाणं बाहेर काढायला सांगितलं. अशी शाल आथारली वट्यावर आणि मग ते असे शॅम्पल ठेवले. तर ते शॅम्पल त्यांना 100 सव्वाशे शॅम्पल एका माझ्या एकाच घरामध्ये तेवढे वाण भेटले. आणि मग त्यांनी काय केलं, त्याचे फोटो घेतले. मी म्हणते माझं गावरान आहे माझं देशी आहे, पण समोरचे नव्हते म्हणत का हे गावरानच असेल म्हणून. त्यांनी सगळे वाण तपासाय नेले. आता ते जुनं ते सोनं खणखणीत नाणं होतं ते सगळं देशी निघालं, सगळं गावरान निघालं. आणि मग त्यांनी मला मदत देऊन हे समाजापासून काम केले. ते आज माझ्या का 18 19 जाती वालाची आहेत. मग जे मला गावामध्ये जुनं दिसलं त्यांच्याकडून मी विकत का होईना आणून मी माझ्या शेतामध्ये लावू लागले. तर मला 2 वर्षामध्ये पूर्ण शेदोनशे वाण माझ्या घरामध्ये झाले. मग माझ्या घरामध्ये शेदोनशे वाण झाल्यावर मी माझ्या पुरतं करायचे खायचे. मी बचत गट माझे आजार कमी दिसू लागले, मी बचत गटाच्या महिलांना सांगू लागले का जे गावठी जे आहे ना याच्यामध्ये कच आहे, याच्यामध्ये ताकद पण चांगली आहे आणि ही कुठल्याही आजाराला गावठी बळी पडत नाही. पण कसं का बिगर केमिकलचं तर पिकवलं तर. आणि गावठीचं एवढं वैशिष्ट्य आहे, आता माझे एंठणके येळवाक उतरले काही नसतं असं उन्हाचं बी पडलं मातीवर तरी पाऊस झाले होते उगून लगेच वर येतो, असा हा ब्रेट वाण येणार नाही. फक्त गावठी बियाण्याला मातीचा आधार भेटला तरी ते उगवतं आणि ते स्वतःच्या ताकदीवर किंवा हवेवर ते वाढवा होतो. त्याचा त्याचे फायदे हेच, मग आजाराला बळी पडते नाही, आरोग्याला चांगलं राहतं. आणि एक एक भाजीपाला एक एक औषधी वनस्पती आहे. आणि त्या टायमाला आता पाऊस पडलो आम्ही 4 महिने रानभाज्या खातो जास्त, रान भाज्या कोणी लावित नाही कोणी पेरित नाही. रान भाजी एक एक भाजी एक एक औषधी वनस्पती आहे म्हणून. आणि एक ढोळ भात आहे त्याच्यामध्ये. आता मग 18 जातीच्या गावात भाताच्या जाती होत्या, मी त्या 18 जाती सगळ्या गोळा केल्या. माझं शेत काही जास्त नाही थोडंच आहे, पण मी 18 जाती लावून पाहिल्या. म्हणजे मी एका वावरामध्ये काय केलं, 4 जाती गावठी भात लावले, 4 जाती हायब्रिड भात लावले. केमिकल खत दिलंच नाही, मग माती सारखी पाणी सारखं. पण जे हायब्रिड वाण होते त्याला खत दिलं ना, मुळे खत नाही दिलं तर त्याला लोंबी सुद्धा वर आली नाही. आणि जे गावठी भात होते त्याला 4 जातींना दाणे आले आणि ह्या 4 जातींना दाणे नाही आले. मग हे मी शेतकऱ्यांना दाखवलं करून माझ्या शेतामध्ये पारंपरिक असं साठवायचं का ते तयार झालं बेणं जर तयार झालं आपल्याला बेण्यासाठी काय वाण ठेवायचे तर मग ते त्याची निवड करायची, ते उन्हामध्ये चांगलं स्वच्छ वाळवायचं. आणि त्याची निवड करत असताना जो मोठा दाणा आहे जो चांगला दाणा आहे तो बेण्यासाठी ठेवायचा, आणि जो खराब दाणा किंवा किडक दाणा राहतो तो खाण्यासाठी बाजूला ठेवायचा. आणि जे चांगलं बी निवडलंय ते वाळवायचं, एक दिवस घरात ठेवायचं आणि राख चाळून मातीच्या मडक्यामध्ये ते राखेमध्ये बी ठेवायचं आणि त्याला परत वरून लिंपण करून घ्यायचं का ते आपल्याला पाहिजे तेव्हाच ते काढायचं आणि परत लिंपण करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे बी साठवणं. तर राखेमध्ये बी ठेवलं तर ते
खाण्यासाठी 10 किंवा 10 वर्षे राहत, पण पेरणीसाठी 3 वर्षे त्याची उगवण चांगली होती गावठी बेणीची. मग 3 वर्षामध्ये हे वर्ष नाही पिकलं तर आम्ही थोडंसं घरामध्ये साठवूनच ठेवतो, त्याच्या पुढच्या वर्षी नाही पिकलं तर ते बी काढायचंच नाही, पण 3 वर्षामध्ये एकदा तरी पीक येतं. मग हे पारंपरिक बी वाढत जातं. आणि हायब्रिड बी जर ह्या वर्षी आणून लावलं किंवा पेरलं तर ते पुढच्या वर्षी चालत नाही. त्याच्यामध्ये घेवडे म्हणजे गोडवाले, कडूवाले, काळावाले, तांबडावाले, बुटका घेवडा, हिरवा लांब घेवडा, लाल शिराचा घेवडा, सफेद घेवडा, पापडी घेवडा, पताड्या घेवडा, आणि एक असा बुटका घेवडा, सरावण घेवडा, याच्यामध्ये असे म्हणजे 18-19 घेवडीच्या जाती आहेत. मी आता मोजले नाही आणि मोजणारे नाही. मग त्याच्यामध्ये कारले असेल, दोडका असेल, गोपळा असेल, घोसाळा असेल, पालक असेल, मेथी असेल, हिरवा माठ, लाल माठ, ह्या रानभाज्या. आणि आम्ही रानभाज्या पण भरपूर आहेत. भोकरीची भाजी होती, गायपाताची भाजी होती, चित्रुकाची भाजी होती, ह्या जंगलातल्या भाज्या, औषधी वनस्पती आणि ह्या कायम खातो. चायची भाजी, चायचा मोर, आंबटियालाची भाजी, दिवेची भाजी, बर्देची भाजी, पाथरीची भाजी, मशियालाची भाजी, फांदेची भाजी, ह्या रानामध्ये पण खूप भाजीच्या जाती आहेत. आणि मग ह्या भाज्यांचं नाव एवढं मी आता खूप लोक मागते. आता त्याचं बेणं पण, रानभाज्यांचं बेणं पण मी तयार करते आणि लोकांना पसरते. 16 जातीचं भात माझ्याकडे, म्हणजे स्वतःच ह्या गावचं 16 जाती होत्या. रायभोग, जिरवेल, वरंगळ, काळभात, आंबेमोर, तांबकुडे, ढवळ भात. आणि त्या ढवळ भातामध्ये एवढी ताकद आहे का, तो दिसायला चांगला नाही, खायला पण चांगला नाही, पण एवढी ताकद आहे. आमच्या इथं पैलवान ते खायचे, आमचे बैल पावसाळ्याचे अजून बैलांनी शेती, ते बैलांना पण तो भात शिजून घालत आहे. डिलेवारी बाई झाली तर तिला सुद्धा तो भात शिजून देतात. बाळ लहान बाळांना सुद्धा त्याची अशी खीर करून देतात. एवढा त्या ढवळ भातामध्ये ताकद आहे आणि एवढा औषधी वनस्पती. परत आपला हात पाय सांधा जर कुठं पडलो आणि ढळला तर तो भात संध्याकाळचा शिजवायचा, आपल्याला सण होईल असा ह्या सांधेवर बांधला, परत तो सकाळची सोडायचा, परत दुसरा बांधायचा. असा 4 दिवस जर भात बांधला तर ते हाताचे या पायाचे सांधे पण जडून जातात त्यांना. तो एवढा औषधी वनस्पती भात आहे. परसर व्हावा म्हणून तर मी ठिकठिकाणी पहिले प्रदक्षिण मांडले, काही बचत गट शेतात दाखवा आणले, काही बाहेर नेले. मग याच्यापासून लोकांना माहिती पडत गेली. जसे प्रदक्षिण मांडून गेलेत, मांडित गेले तशी. मग त्याच्यासाठी आता मला बाईबची खूप मोठी मदत भेटली. मला साठे साहेबांची एक गुरुबंधू म्हणून भेटला. आणि त्यांच्यापासून मी सगळ्या समाजामध्ये, आता महाराष्ट्रात तर नाही पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हे बेन, आणि आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये मला बोलवतात. पण मी लोकांना सांगते, मला बोलून लोक फोटो घ्यायला अशी खूप गर्दी होती. मी म्हणते फोटो नको घेऊ, पण माझे विचार घ्या. पद्मश्री पासून मला जास्त लोक बोलू लागले, म्हणजे कार्यक्रमाला एवढा परसर झाला. आणि हे पुरस्कार आता रोजच एक पुरस्कार भेटतोय मला सर, रोज एका गावामध्ये पुरस्कार भेटतोय. आणि त्याच्यावर दिलीला पण नारी शक्ती भेटला, पद्मश्री भेटला. पण मी आजही खंबीरपणे सांगते का, हे पुरस्कार माझे नाहीत, हे पुरस्कार ह्या माझ्या काळ्या मातीचे, माझ्या बियाचे आणि माझ्या शेतकरी बांधवांचे. कारण मी दिल्लीमध्ये पहिल्या टायमाला नारी शक्ती घ्यायला गेले तेव्हा मोदी साहेबांना मी माझं काम सांगितलं होतं. दुसरं पद्मश्री पुरस्कार घ्यायला गेले तर लोक असे सुटबुटावाले, चांगले कपडे घालून खूप लोक गेले होते. आणि मी बाहेर चप्पल ठेवून बिगर चप्पलाचे पुरस्कार घ्यायला गेले तर मला राष्ट्रपती बोलले, तुम्ही चप्पल नाही वापरते का? म्हणलं वापरतो. मग आता तुमच्या पायामध्ये चप्पल नाही? म्हणले आमची एक भारतीय संस्कृती आहे, हे आम्ही जपलेलंय. घरात गेलं तर चप्पल बाहेर, मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर, मग माझी चप्पल इथं पण सर बाहेर आहे. त्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं. त्यासाठी म्हणजे हे खूप मोठं काम झालं. आता गेल्या साली आमचं जवळजवळ 10 लाखाचं बाईबच्या मदतीनं आम्ही एक कळसुबाई संवर्धन समिती स्थापन केली. आणि मग त्या समितीच्या मार्फत मग हे समिती स्थापन केली. तर असं गावोगाव मग याच्यामध्ये आता बचत गटाच्या महिलांमध्ये मी 3000 महिला तयार केल्या. याच्यामध्ये हे शेतकरी तयार केले. हे बेन सर माझ्या तर एवढं ध्यानात नाही, पण हे बेन फार राजस्थान पसोर गेलंय, दिल्ली पसोर गेलंय, इकडं भोपाळ पर्यंत गेलंय, जयपूर पर्यंत, इकडं फार अमेरिके पसोर बेन गेले. कारण अमेरिकेचे लोक माझ्या इकडे 2-3 टाइम येऊन गेले. मग काही पुण्यामध्ये मागतात का, हे बेन अमेरिकेला पाठवायचे ताई, पण आम्हाला पुण्यापासून कुरर करा. आणि मग तिथून ते कसं पाठवितात त्याने मला सांगतात. पण अमेरिकेपासून माझं बेन गेले आणि सगळ्या महाराष्ट्रात गेले. तर माझं एक स्वप्न आहे, हे बेन प्रत्येकाच्या बांधापासून गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात गेलं पाहिजे,
आणि प्रत्येक गावामध्ये पैशाच्या बँका भरपूर आहेत, पण ही बीज बियाची बँक एक तयार प्रत्येक गावात झाली पाहिजे. राहीबाई यांच्या बीज बँक कडे पाहिल्यावर एकच म्हणावं असं वाटतं, खरंच जुनं तेच सोनं असतं. अशी बीज बँक प्रत्येक गावात तयार व्हावी, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावं ह्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. तर ही होती आजची आपली गोष्ट असामान्यांची. नव्या माहितीसह आपण भेटूयात पुढच्या भागात.